दादरच्या हनुमान मंदिरावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. मंदिर पाडण्यासाठी रेल्वेनं दिलेल्या नोटीशीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आणि आदित्य ठाकरेंनी मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा केली. पण त्याआधीच भाजपनं कुरघोडी करत ठाकरेंच्या हिंदुत्वामधली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते आमदार मंगलप्रभात लोढा हनुमान मंदिरात पोहोचले आणि रेल्वेनं दिलेल्या नोटीशीला स्थगिती दिल्याची घोषणा त्यांनी केली. तर दुपारी रवी राणा आणि किरीट सोमय्या सुद्धा मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. त्यावेळेला सोमय्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संध्याकाळी 5:30 आदित्य ठाकरेंनी मंदिरात जाऊन महाआरती केली आणि यानंतर भाजपच्या नकली हिंदुत्वाचा उद्धव ठाकरेंनी पर्दाफाश केला अशी टीकाही केली. मंदिरात आधीसारखीच आरती सुरू राहील अशी घोषणा मंगलप्रभात लोढांनी केली. तर मंदिरांना खरा धोका भाजपपासून असून भाजपचं नकली हिंदुत्व एक्सपोज केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. ऑर्डर इष्ट हो गया तो राजनीती करना कर सकते पर अभी ऑर्डर इष्ट हो गया तो क्या क्या मारती करायची आता कसा राजनीती करायची तर मंदिरचं काय होणार नाही. मंदिर इथेच उभा राहणार आहे. आम्ही तुमच्या सर्वांसमोर ते विश्वहिंदू परिषदचे लोक आम्ही आणि जे कोणी मंदिर में आस्था राखतात सर्वांना शब्द देतो. भाजपचं जे चुनावी हिंदुत्व आहे आपण सर्व हिंदू लोकांना भाजपच्या निवडणुकीपुरतं वापरतं, यूज अँड थ्रो करतं, ते देखील काल आपण त्यांचा पडदा पाडून एक्सपोज केलेला आहे. अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर जे मंदिरच्या अवतीभवती ज्या ट्रस्टनी जागा घेतलेली आहे त्या जागा सगळ्या विकल्या कोणाला, तर लोधा यांना विकल्या, बिल्डरांना विकल्या. खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे भाजपचं, केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपचं, नोटीस कोणी दिली भाजपने, आणि नाटकं कोण करायला आले होते हा दुतोंडीपणा त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे. पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजप आणि भाजपच्या दलालांपासून आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.